Very good morning to all students. अपन मागच्या क्लासमध्ये आपला जो सायन्स फर्स्टचा चॅप्टर नंबर फर्स्ट आहे जो की लिविंग वर्ल्ड मध्ये ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा स्टार्ट केलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲडॅप्टेशन आणि क्लासिफिकेशनच्या ज्या रेग्युलर क्लासेस होतील त्याच्या नोट्स तुम्हाला रेग्युलरली चेकआउट करायचे आहेत, लक्षात असू द्या. ओके, काही जणांनी पाठवले तसे, पण बाकीच्यांचा अजून पत्ताच नाही कुठं आहेत तुम्हालाच माहीत. ओके, आता ॲडॅप्टेशनबद्दल आपण सांगितलं होतं की मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर्स. ओके, सिंपली समजण्याचा प्रयत्न करा काय सांगतो आहे. ॲडॅप्टेशन म्हणजे काय की एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये त्यांच्या स्ट्रक्चर्समध्ये त्यांच्या ऑर्गन्समध्ये मॉडिफिकेशन होतो. कशासाठी? टू ॲडजस्ट इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. समजतंय? पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी, तिथं ॲडजस्ट होण्यासाठी त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स करून घ्यावे लागतात, होतात. आणि हे जे मॉडिफिकेशन्स आहेत हे खूप लॉंग ड्युरेशनल आहेत. म्हणजे यामध्ये असं नाही की लगेचच काही चेंजेस झाल्या आणि लगेचच कुठला ऑर्गॅनिझम एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्ट झाला, असं होत नाही. आणि बऱ्याच जणांनी ॲडॅप्टेशनची स्पेलिंग चुकीची लिहित आहेत. तुम्ही बघा, ॲडॅप्टेशन ADAPTION ॲडॅप्टेशन. ओके, ॲडॅप्टेशनमध्ये टेशन स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या. ॲडॅप्टेशन इथं पण लिहिलेलं आहे, तर तुम्ही जरा व्यवस्थित लिहा. गडबडीमध्ये म्हणा किंवा व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघू शकता जर स्पेलिंग नाही मिळाली तर. ओके, ॲडॅप्टेशन मीन्स व्हॉट? द मॉडिफिकेशन्स इन देअर स्ट्रक्चर्स ऑर बॉडी स्ट्रक्चर्स टू ॲडजस्ट इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. ओके, नाव वी आर मूविंग टुवर्ड्स द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स इन विच मॉडिफिकेशन्स आर ऑकर्ड. ओके, आता आपण काय करूया की आपल्याकडं ॲडॅप्टेशन होतं काय आणि कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे आता ते आपण पाहू. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स फर्स्ट बघूया आपण. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके, प्लांट्समध्ये कशा प्रकारचे ॲडॅप्टेशन झालेले आहेत किंवा कुठल्या प्लांटमध्ये कुठल्या प्रकारचं ॲडॅप्टेशन असतं हे आपण पाहूया. ओके, तर पहिल्यांदा सुरुवात करूया आपण ॲडॅप्टेशन इन अक्वाटिक प्लांट्स. ओके, यांच्यापासून स्टार्ट करू. पाण्यातल्या जे वनस्पती असतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन झालं आहे. ॲडॅप्टेशन लक्षात घेतल्या तर तुम्हाला हे मॉडिफिकेशन समजतील, नाहीतर समजणार नाहीत. ॲडॅप्टेशन पहिल्यांदा परत सांगतो, एखादा एन्व्हायरमेंट असेल आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या कुठल्याही सजीवांना तिथं राहण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स करून घ्यावे लागतात, केलं जातं. आणि त्या मॉडिफिकेशन्सच्या हेल्पनं त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये ते जगू शकतात. ओके, तर अशा प्रकारचं आपण या प्रोसेसला, या मेथ त्याला म्हणू आपण टर्मला ॲडॅप्टेशन. तर ॲडॅप्टेशन इन प्लांट्समध्ये पहिल्यांदा बघू अक्वाटिक प्लांट, जे पाण्यामध्ये राहणारे प्लांट्स, वॉटर प्लांट्स. ओके, वॉटरमध्ये राहणारे. ओके, फर्स्ट आता वॉटरमध्ये राहणारे जे प्लांट्स राहतात आपल्याला लगेचच आठवतं की लोटस तिथं आपल्याला दिसतो आहे.
लोटस, लोटस प्लांट असतो, कोण असतो? लोटस म्हणजे काय? कमळ, कमळाचं जे झाड असतं, प्लांट आहे तो पाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे. बऱ्याचशा ग्रासेस वगैरे असतात. आपण या ठिकाणी एका प्लांटची अक्वाटिक सिस्टीम इथं ड्रॉ करूया. ओके, इथं काय करतो मी, एक अक्वाटिक सिस्टीम ड्रॉ करू आपण. सपोज करा दिस इज अन पॉन्ड. ओके, एखादा डबका आहे. दिस इज अन सरफेस ऑफ ओके, दिस इज अन वॉटर. त्याच्यामध्ये थोडस असं घेऊ आपण. ओके, दिस इज अन पॉन्ड. ओके, एखादं वॉटर बॉडी आहे, पाण्याचं एक पॉन्ड आहे. आपण पॉन्ड किंवा त्याला म्हणू आपण लेक, काहीतरी आहे, डबकं पाणी आहे. याच्यामध्ये आपल्याला अक्वाटिक सिस्टीम आहे, आपण असं पण म्हणू शकतो अक्वाटिक इकोसिस्टीम असं देखील म्हणू शकतो, किंवा हे एक पॉन्डचं एक उदाहरण घेतलं आहे आपण. तर याच्यामध्ये प्लांट्स कशी दिसतात, आपल्याला प्लांट्समध्ये जर पाहिलं, आय थिंक पुस्तकमध्ये डायग्राम पण दाखवलेली आहे. ही टेरेस्ट्रियल रिजन, बाकीचा जो हा जो रिजन आहे तो लँड आहे. हे काय आहे? लँड. ओके, आणि याच्यावरती तुम्हाला मोठमोठी झाडं दिसतील तुम्हाला इथं, अशी मोठमोठ्या. ओके, इथं ग्रासेस, इथं पण अशा प्रकारची प्लांट्स दिसतील, ट्रीज दिसतील. आता याच्यामध्ये जसं जसं जाऊ आपण, इथं तर अशा प्रकारचे काही श्रब्स सुरू होतील. आता याच्यामध्ये जसं जसं पाण्यामध्ये जाऊ आपण, हे तर झाले कोस्टल एरियाच्या. ओके, अशा काही वनस्पती इथं ग्रो करतात, त्यांना आपण असे टेट्रॅडमध्ये दिसत असतात ते. ओके, पाण्यावरती. आता काही वनस्पती जसं कमळाचं म्हटलं तर प्लांट आपल्याला तसं कसा दिसतो तो, याच्यावरती अशा प्रकारच्या लार्जर लीव्ज असतात, सरफेसवरती लीव्ज आहेत. ओके, आणि मग त्यांचा स्टेम जो आहे तो असा पूर्णपणे सबमर्ज्ड आहे. ओके, सो दिस इज अन काइंड ऑफ आता काही प्लांट्स याच्यामध्ये इथं समजा आपण एक प्लांट काढला, असेच दिसतात काही वनस्पती आपल्याला याच्यावरती अशा प्रकारे तरंगताना पण दिसत असतात. तुम्ही बघितलं असेल काही प्लांट्स जे आहेत त्या अशा पण असतात. तर हे झालं यांचं स्ट्रक्चर. ओके, सो दीज आर द हे काय आहे, एक लोटस प्लांट आहे, फ्लोटेड प्लांट हे पण. ओके, प्लांट्स म्हणू आपण.
काही असे ग्रासेस. सो दिस इज द एक वॉटर बॉडी आहे, पॉन्ड इकोसिस्टीम आहे. अच्छा तर आपण काय दाखवले बघा, काही प्लांट्स जे आहेत दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. हे वॉटर सरफेस आहे, हे काय आहे याला आपण रेडनेस दाखवू, सॉरी हे काय आहे वॉटर सरफेस. ओके हे वॉटर सरफेस आहे हा. तर वॉटर सरफेसवरती काही प्लांट्स जे आहेत त्या त्यांच्या लीव्ज जे आहेत फ्लोट करत आहेत. हे आहेत हे लीफ. ओके ह्यांचं हे प्लांटचं स्टेम इथं आहे. ओके आणि हे आहेत रूट्स रूट्स. ओके सम प्लांट्स, आपण हा पहिला पॉईंट घेऊया इथं, सम प्लांट्स इन वॉटर देअर लीव्ज अँड स्टेम्स आर सबमर्ज्ड इन वॉटर अँड दे फ्लोट. ओके आता याच्यामध्ये यांचं सबमर्ज म्हणजे पाण्यात बुडलेले आहेत काहीच्या काहीच्या स्टेम्स आणि काहीच्या लीव्ज ज्या आहेत त्या सरफेसवरती फ्लोट करत आहेत. ओके फ्लोट करत आहेत म्हणजे सरफेसवरती तरंगत आहेत, ही ॲबिलिटी. आता याच्यामध्ये हे असे जर मोठे मोठे ट्री जर लावलं असतं याच्यामध्ये ह्याच्यात आले आपण ह्या ट्रीजचं जर इथं ठेवलं तर यांच्याकडं अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स नाहीत की ते तरंगू शकतील पाण्यावरती, त्याच्यामध्ये ते सबमर्ज राहू शकतील. आता ह्यांचे रूट्स बघा, या कमळाचं जे प्लांट आहे लोटसचं याच्या रूट्स अंडर द सॉइल विदिन अ वॉटर अंडर द वॉटर दे डीपली पेनिट्रेट इन टू द सॉइल. म्हणजे या ठिकाणी रूट्स ऑफ अक्वाटिक प्लांट्स आर penetrate into soil within a water. Some aquatic plants. सगळेच्या सगळे नाही, सम अक्वॅटिक प्लांट्स म्हणतो आहे आपण. अँड काही आता इथं बघा, सम प्लांट्स आर फ्लोट इन वॉटर बाय submerging their stems. Their roots do not penetrate into the soil. ह्यांचे रूट्स बघा, ह्यांच्या रूट्स आहेत का कुठं सॉइलमध्ये गेलेत का खाली तळाला गेले का, नाही. इट इज अ बॉटम. ओके बॉटम आपण इथं म्हणू दीज आर द इन टू द सॉइल within a water, that is the bottom of water. Okay, पाण्याच्या तळाला जे सॉइल असणार आहे, काही प्लांट्सच्या रूट त्या बॉटमला अटॅच्ड असतील तिथं कम्प्लिटली अशा धरून ठेवतात, मग यांच्या स्टेम आणि लीव्ज पाण्याच्या सरफेसवरती फ्लोट करतील. हे काय करते लीव फ्लोट करते, फ्लोटिंग आहे तरंगते, फ्लोट मीन्स तरंगणे. आणि स्टेम देखील सबमर्ज्ड आहे तो पण इकडे तिकडे फ्लोट करतोय, स्टेम देखील काय करतोय हा फ्लोट करतोय, राईट. पण यांचं बघा, यांच्या रूट्स ज्या आहेत खाली आल्याच नाहीत, त्यांच्या रूट्स ज्या आहेत त्या पाण्यातच आहेत. आणि मग यांचं स्टेम आणि यांचे जे लीव्ज आहेत हे देखील फ्लोट करत आहेत अंडर द वॉटर. म्हणजे यासारख्या
मॉडिफिकेशन्स त्यांच्याकडं. आता मॉडिफिकेशन्स कोणत्या असतील ज्याच्यामुळं हे असं पाण्यात राहायले, तर त्याच्यामध्ये अक्वाटिक प्लांट्सकडे मॉडिफिकेशन्स काय काय असतात बघा. पहिलं तर असतं यांच्याकडं, इथं लिहितो मी, अक्वाटिक प्लांट्स हॅव वॅक्सी लेयर ऑन देअर लीव्स अँड स्टेम. ओके, स्टेम विच हेल्प देम फॉर फ्लोटिंग, म्हणू आपण फॉर वॉटर रेजिस्टन्सी, वॉटर रेजिस्टन्स. ओके, आर ई एस आय एस टी ए एन सी ई. कमळाच्या पानावरती जर तुम्ही पाणी टाकलं, वॉटर टाकलं, तर ते राहतं का बघा त्याच्यावरती, ते गळून जातं खाली, त्याचे ड्रॉप्स जे आहेत त्या त्याच्यावरून लगेच खाली गळून जातात. तर रेझिस्टन्सी येते त्यांना, वॅक्सी लेअर चिकट असल्यामुळं लगेच पाणी तिथं थांबत नाही. जर पाणी खूप सारं जमा झालं तर तो लीफ डीप करेल वॉटरमध्ये, म्हणून त्यांना वॅक्सी लेअर आलेला असतो, जेणेकरून त्यांच्या लीव्ज आणि स्टेम तरंगता यावं, पाण्याचा त्यांच्यावरती कुठलाच इफेक्ट होत नाही. ओके, हा एक मॉडिफिकेशन. याच्यानंतर हे कमळाच्या स्टेम जर बघितलं, सपोज करा ही एक आहे कमळाची स्टेम. ओके, तर अशा प्रकारचे ट्यूब लाईक स्टेम मॉडिफिकेशन कसं आहे यांच्याकडं. हे काय आहे, एक प्रकारचं होल आहे, याच्यामध्ये छेद आहेत, म्हणजे हे कशासाठी, एअर स्पेस म्हणू आपण, एअर स्पेस काय प्रेझेंट आहेत स्टेममध्ये, एअर स्पेस. सम प्लांट्स have air spaces for air spaces in their stem and petioles. स्टेममध्ये आणि त्यांच्या पेटिओल्स म्हणजे त्यांचं देठ. सपोज करा हा मोठाचा मोठा कमळाचा पान असेल. ओके, तर अशा प्रकारचं दिस इज कॉल्ड पेटिओल, याला म्हणायचं पेटिओल, त्यांचा देठ. ओके, देठ. तर यांच्या देठामध्ये किंवा यांच्यामध्ये अशा प्रकारचे एअर स्पेस, जेणेकरून एअर पास व्हावी इझिली, आणि एअर पास झाली तर काय होतं, which helps them to float on किंवा इन वॉटर, आपण म्हणू इन वॉटर. आता हे मॉडिफिकेशन्स बघा यांच्याकडं. आता ह्या मॉडिफिकेशन्समध्ये आपल्याला काय दिसतो आहे की यांच्याकडं जे आहेत ते मॉडिफिकेशनमध्ये आपण एअर स्पेसेस सांगितलं, वॅक्सिलेड लिव्ज सांगितलं, अजून एक कॅरेक्टरिस्टिक असतं त्यांच्या लिव्ज जे असतात, देअर लिव्ज आर आपण म्हणू थिन अँड नीडल
शेपड़ अपन some plants have some plant leaves are thin and needle shaped which help them withstand in fast running water. अशा प्रकार से जर लीव्स आतील ओके असे तर ह्याला पाणी अडवू शकत नाही म्हणजे अशा प्रकारचे स्ट्रेट असे नीडल शेप्ड ओके दीज आर द नीडल शेप्ड हे कसे याच्यामध्ये अवॉइड वॉटर फ्लो म्हणजे अवॉइड वॉटर वॉटर यांना वॉटर जे आहे ते वाहून घेऊन जाणार नाही यांच्यावरती वॉटर थांबणारच नाही तर अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स म्हणजेच अडॅप्टेशन आहे ॲक्वॅटिक प्लांट्सना या सगळ्या मॉडिफिकेशन्सची गरज असते आणि हे मॉडिफिकेशन्सच आहेत ज्यांच्यामुळं ते पाण्यामध्ये राहू शकतात सो दिस इज कॉल्ड मॉडिफिकेशन्स ऑर अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स ओके प्लांट्समध्ये जशा जशा प्रकारचे आपण पहिलं मॉडिफिकेशन सांगितलं होतं दे हॅव वॅक्सी लेअर्ड ऑन देअर स्टेम अँड रूट्स टू रिपेल द वॉटर वॉटरला थांबू न देण्यासाठी त्यांच्याकडे वॅक्सी लेअर्स असतात दुसरी गोष्ट काय आहे की देअर लिव पेटिओल्स अँड स्टेम हॅव एअर स्पेसेस एअर स्पेसेसमुळं एअर इझिली पास होते आणि पाण्यामध्ये ते इझिली फ्लोट करू शकतात तरंगू शकतात हे त्यांचं दुसरं मॉडिफिकेशन तिसरं आपण सांगितलं आहे सम प्लांट्स हॅव थिन ऑर थिन अँड नीडल शेप्ड पातळ एकदम पातळ आणि नीडल लाईक शेप असणारे लीव्ज असतात ज्याचा त्याचा फायदा काय होतो की जर वाहतं पाणी आहे फास्ट रनिंग वॉटर असेल तर त्यामध्ये ते थांबू शकतात म्हणून ते देखील दिलं असतं सोबतच यांच्याकडे एक प्रकारचे फायब्रस रूट्स असतात दीज हॅव फायब्रस रूट्स टू स्टँड इन रनिंग वॉटर हे पण यांच्याकडं असतं ओके सो दिस इज अबाउट ॲक्वॅटिक अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स याच्या नोट्स काढणार आणि व्यवस्थित तुम्ही जे शिकवले आजच्या ह्या पॉईंट्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि मला पाठवायचे ही डायग्राम पण ड्रॉ करायची ओके थँक्यू